नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. म्हटले आपला जन्म ज्या ठिकाणी झालाय निश्चितच मागणी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण काय मागावं कसं मागावं हेच कळत नाही. एक बाई इथून जेजुरीला गेली, जेजुरीला गेली, खंडोबा देवा रणवस केला. म्हटले हे खंडोबा देवा, एवढ्या लांबून तुझ्या दर्शना करता आले, पण माझ्या करता एकच कर, माझे सासू माझे सासरे मला फार त्रास देतात, त्यांना एकदाच मरू दे. अशी मागणी तिने खंडोबा देवाला केली. काय सांगितलं? खंडराया तुझा करी ते नवसू, मरू दे रे सासू हे शरीर जाऊ दे. प्रत्येकाला भगवंताकडे मागायचा अधिकार आहे, पण आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. भगवंताकडे चांगलं मागा, देव तुम्हाला आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, जीवन जगत असताना भगवंताला ओळखायचं त्याच्याकरता वर्म माहिती पाहिजे, कारण वर्म न चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. वर्म नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. वर्म किती महत्वाचं, एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एका मुलाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो त्याच्या सासूरवाडीला चालला. आई म्हटली, बाळा तुला दिवसातून दोन चार वेळाची जेवायची सवय आहे, रस्त्याला जाताना कुठे जर भूक लागली खिशामध्ये नाश्त्याला काहीतरी घेऊन जा. म्हणून त्या आईनं आपल्या मुलाकरता बेडीतल्या ज्या लाह्या असतात ना, लाह्या माहिती तुमच्याकडे लाह्याच म्हणतात ना, गडबड व्हायला नको, बेडीतल्या ज्या लाह्या असतात त्या लाह्या दिल्याला सांगितलं. बाळा रस्त्याला जिथे भूक लागेल तिथे एवढ्या लाह्या खाऊन घे, कारण आईला आपला मुलगा किती मोठा झाला त्या नातवंड पतवंड जरी झाले तरी आईला आपला मुलगा लहानच वाटतो. दोन्ही खिशामध्ये लाह्या घातल्या जावे चालला सासूरवाडीला. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या, रस्त्यानं पायी प्रवास करत करत तो त्या ठिकाणी निघाला. सासऱ्याच्या घरी जाऊन पोहोचला, घरात पाय दारात पाय, आणि त्याला कडकडून अशी भूक लागली. त्याला वाटलं अरे आल्याबरोबर जेवण मागायचं तरी कसं, आणि मागितलं सासरी जावे जरा चहाटाळत दिसतो, लगेच जेवण मागतो. पोटामध्ये भूक लागली, खिशामध्ये लाहे, खायच्या तरी कशा, घरातल्या माणसांसमोर खातो तरी इज्जत जातो. सासरे बुवा गप्पा मारण्याकरता बसले, आणि मग गप्पा मारता मारता त्या ठिकाणी तो म्हटला, सासरे बुवा फार भूक लागली होती, डोकं लावलं. सासरे बुवा फार लांबचा प्रवास करून आलोय, मला जरा 10-15 मिनिट आराम करायचा आहे, तुम्ही जरा 10-15 मिनिटाकरता बाहेर जा. याला खायचा होत्या लाहे. सासऱ्याला वाटलं अरे खरंच जावं लांबचा प्रवास करून आलाय, त्याला आराम करून द्यावा. सासरे बुवा घराच्या बाहेर गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं इतकी भूक लागली, इतकी भूक लागली, दार लावलं पण गडीबडीमध्ये तो कडी लावायला विसरला. इतकी भूक लागली, दोन्ही क्षणातून लाह्या काढल्या, दोन मुठलाया तोंडात घातल्या. आता मला सांगा, दोन मुठलाया तोंडात घातल्यानंतर त्या चावता येतील का?
आणि येत असेल तर उद्या घरी गेल्यावर प्रयोग करा, करू नका, दवाखान्यात जावं लागेल. दोन मुठला या तोंडामध्ये घातल्या आणि तेवढ्या त्याच्या मोठ्या मेहुण्याला समजला आपले दाजी आले. तो मेहुणा जो पळत आला, जोरात दार ढकलला, दाजी कधी आला, बरे आहात का, कसे आहात का, आमची ताई कशी आहे, घरातले माणसं कसे आहेत. मेहुण्याचा आवाज ऐकल्यावर दाजीने जिग्गर करून फोन फिरवून खाली मान घातली. मेहुण्याला वाटलं अरे दाजींना काही राग तर नाही आला, समोरून गेला खालून वाकून बघितलं, बघतो तर काय, दाजी तोंड कशाने तरी सुजलेलं. हात माली आई बाबा पटकन या, दाजी तोंड कशाने तरी सुजलं. सासरा म्हटलं अरे दोनच मिनिटांपूर्वी गेलो होतो, काहीच नाही, अचानक झालं तरी काय, पण हे पटकन डॉक्टरला बोला, डॉक्टर बोलवला, अनेक प्रकारचे इंजेक्शन दिले, इंजेक्शन देऊन देऊन त्याच्या अंगाची चालण झाली, तोंड काही वसरेना. सगळे उपाय करून थकले सासू म्हटले अरे इतक्या वर्षांना आपल्या जावं आपल्या घरी आलाय आणि त्यात हे काय होऊन बसतंय, इंजेक्शन देऊन फरक पडत नाही, काय करावं काय करावं, सगळे उपाय करून थकले. सासूही म्हटली आपण असं करू, घरगुती गावठी उपाय करू. म्हणे काय, पूर्वीच्या काळी अंगावर जर कुठे सूज आली असेल तर ते वाळूने किंवा विटेने शेकवायचे. सासू म्हटली जावयाची सूज इतकी डेंजर आहे, इंजेक्शनचा फरक पडत नाही, आपण असं करा दोन मुलांना मस्तपैकी चुलीमध्ये तापायला घाला. लोखंडाच्या उलातल्या चांगल्या चुलीमध्ये तापायला घातल्या, चांगल्या चरचरीत लाल केल्या, जावयाच्या दोन्ही गालावर ठेवल्या. पण तुम्हाला सांगते जावयाची जाताच अशी आहे, सासूरवाडीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण सासऱ्याच्या घरी आपली इज्जत जाऊ द्यायची. इज्जतीसाठी सगळे चटके सुद्धा सहन केले, पण तोंडावरची सूज काही वसरेना. सगळे उपाय करून थकले, सगळे शांत बसले. त्याच्या त्यातल्या त्याच्या सगळ्यात छोटा मेहुणा गेला होता शाळेत आणि नेमकं गुरुजीने शिकवलं बाळांनो, एखाद्या माणसाची दातखीळ जर बसली आणि एखादा मनुष्य तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं, तो ऑटोमॅटिक तोंड उघडतो. संध्याकाळी शाळा सुटली, बाळ्या घरी आला, बघतो तर काय, घरासमोर गर्दी जमलेली, काय झाले काय झाले, कुणीच काही सांगत नाही. अगदी लहान मुलगा आहे, गर्दीतून पुढे गेलं त्याला असं समजलं आपले दाजे आलेत आणि ते काही तोंड उघडत नाही. लहान मुलं हुशार असतात. गुरुजींचं वाक्य आठवलं, एखादा मनुष्य जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. बाळा गर्दीतून पुढे गेला, एक मिनिट दाजींचं नाक दाबून धरलं, जीवदायची पाळी आली. जीवदायची पाळी आल्या बरोबर त्या जावयाने सगळ्यांच्या अंगावर फुरकन मुरमऱ्यांचा फवारा केला. त्याच्या तोंडात काय आहे हे अगोदरच जर कळलं असतं तर त्याला इंजेक्शन घेण्याची चटके घेण्याची गरज नव्हती. वर्म चुकलं, दुःख भोगावं लागलं. तुकोबा देवा असं वर्म सांगा जे वर्म आमच्याकडून चुकता कामा नये, कारण एकदा का चूक झाली माणसाला आयुष्यभर त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. वर्म किती महत्वाचं, चूक जर झाली तर काय होतं तुम्हाला गंमत म्हणून सांगते. एक दिवस एका मित्राला आपल्या काही मित्रांना पार्टी द्यायची होती आणि त्यानं सांगितलं, मित्रांनो आज रात्री मी तुम्हाला पार्टी देणार. मित्र म्हटले कशाची, म्हटले माझ्या बायकोनं कालच एक माहेरून चांगली मोठी बकरी आणली, बायको झोपली, मागितली तर देणार आणि आणि तुम्हाला सांगते दारुडे माणसं घरातून पैसा सोनं बायकोचं कधी चोरून त्याची दारू पितील याची गॅरंटी नाही. म्हणून त्याची बायको रात्रभर झोपतच नव्हती, तिला माहितीये एक दिवस माझी शेळी बकरी चोरीला जाणार. त्यानं ठरवलं रात्रीच्या टायमाला बायको मुलं झोपले का बकरीची चोरी करायची, मित्रांना पार्टी द्यायची. रात्री एक वाजता याच्या बायको मुलं झोपले, हा गोठ्यामध्ये गेला, यानं बकरी चोरली नेली तिची पार्टी विरती केली. सकाळी उठला, आंघोळ विंघोळ केली, बघता तर काय बकरी गोठ्यामध्ये तशीच. बायकोला म्हटलं काय ग बकरी गोठ्यामध्ये तशीच कशी काय. बायको म्हटली अहो बकरीचा मारू द्या, पण रात्री एक वाजता गोठ्यातून तुम्ही कुत्र्याला कुठं घेऊन गेले होते. मग लागला उलट्या करायला. म्हणून आता एकदा का एखादी चूक झाली, एखाद्या गोष्टीचं वर्म चुकलं नंतर सुधारता येते का नाही. म्हणून ती एखादी गोष्ट करताना वर्म चुकू देऊ नका. तुकोबाराय म्हणतात ताई सेवर्मे मज दावी नारायण अंतरी चाकुना प्रगटवणी. मग भगवंताचं नाम चिंतन करा. पूर्वीचा एक काळ जर बघितला आणि आत्ताचा काळ जर बघितला, पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला दिसतो. पूर्वीचा काळ चांगला होता याला कारण का, पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे गावात वासुदेव यायचा, त्याच्या नाम चिंतनानं आपल्या गावाचं नाही
नको मणी, जवळ जवळ 3 चरण झाले, मला एक सांगा तुमच्या जवळ कुठं साखर कारखाना? साखर कारखाना, साखर कारखाना बंद पडलेला आहे, त्याच्याच मुळे गुळ नाहीये वाटत, 3 चरण झाले गुळांचे वाट बघते, काय लपून ठेवले, मी 3 चरण झाले आपला गुळ कारखाना बंद पडले त्याचं प्रॉब्लेम संताल टांगणी जाताना नको म्हणी तुका बरे म्हणता तेव्हा संतांना लोटांगण घालण्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज नसावे, मग तुका बरे म्हणता संतांना लोटांगण आपल्याला घालायचंय, मग तुम्हाला सांगते आपल्या घरी जर कोणी कीर्तनकार आले, गायक आले, पक्वाद आले, संत आले, वारकरी आले, आपण म्हणतो आले टाळकुटे, आले कोण बरे, आम्हाला आमच्या घरी मिळत नाही मिळत, पण महाराजांनी म्हटले आपल्या घरी वारकरी आले, संत महात्मे आले, साधू महात्मे आले, त्यांचं दर्शन घ्या, दर्शन घेतल्याचे फायदे काय, आयुष्य वाढतं, बळ मिळतं, विद्या सफल होते, यश कीर्ती माणसाला मिळते, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगते का दुसऱ्याचं दर्शन घेतल्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं, कसं वाढतं सुंदर उदाहरण तुम्हाला पटवून देऊ सांगते, मृकुंडी ऋषीनं मुलगा झाला, त्याचं नाव मार्कंडी असं ठेवण्यात आलं, बापाने मुलावर संस्कार केले, बाळा आपल्या गुरीत घरी कोणी साधू महात्मे आले, संत महात्मे आले, आल्याबरोबर पहिलं त्या साधूचं असे संस्कार बापाचे होते, मार्कंडे घरामध्ये लहान कोणी माणूस येऊ दे, मोठा माणूस आला की त्याचं दर्शन घ्यायचा, आणि एक दिवस मृकुंडी ऋषीने ब्रह्मदेवाने विचारला, ब्रह्मदेवा माझ्या बाळाचं आयुष्य किती आहे, ब्रह्मदेवाने सांगितलं तुझ्या बाळाचं आयुष्य फक्त 15 दिवस बाकी राहिले, मृकुंडी ऋषी चिंतेमध्ये पडले, माझ्या मुलाला फक्त 15 दिवस आयुष्य बाकी राहिलं, आणि एक दिवस मृकुंडी ऋषींच्या आश्रमाच्या बाजूने सप्त ऋषी चालले होते, ऋषींचा आश्रम दिसतोय, सप्त ऋषी मृकुंडी ऋषींच्या आश्रमामध्ये आले, छोट्याशा मार्कंडियाने पाहिलं, बापाच्या संस्कारानुसार सप्त ऋषींचं दर्शन घेतलं, आणि सप्त ऋषीने आशीर्वाद दिला, बाळा आयुष्यमान भव, नीट लक्ष द्या, त्याचं आयुष्य ब्रह्मदेवाने किती सांगितलं होतं, महिला म्हणाल किती, इथेच आहात ना, घरी नाही गेल्या ना, 15 दिवसाच, सप्त ऋषीने आशीर्वाद दिला, बाळा आयुष्यमान भव, ऋषीने विचार केला, अंतर्ज्ञानाने पाहिलं, आणि या बाळाचं आयुष्य फक्त 15 दिवसाच राहिलंय, आणि आमच्या तोंडून आशीर्वाद गेले आयुष्यमान भव, ऋषींचा शब्द कधी खोटा ठरत नाही, काय करावं, ब्रह्मदेवाने लिहिलंय की चुकवता येणार नाही, ज्ञानेश्वरी त्याचं गोड वर्णन आले, ललाटीचे लिहिले परी कदा नाय पुसिले तैसे काय गोडे पण पुसवण जाय, ब्रह्मदेवाने आपल्या कपाळावर जे लिहून ठेवलंय ना तेच होणार आहे, माणसाचं काळं गोर पण कितीही मागाच्या फेरेने वापरा, किती मागाच्या क्रीमा वापरा, काळा माणूस गोरा होणार नाही, कारण देवाचं ब्रीद वाक्य ललाटीची लिहिले परी कदा जाय पुसले तैसे काळे गोरे पण पुसून जाय, कपाळावरची ब्रह्मदेवाची रेषा कधी पुसत नाही, आमच्या तोंडून चूक झाली, आमच्या तोंडून शब्द गेला, ऋषीचा शब्द कधी खोटा ठरत नाही, सप्त ऋषींनी मार्कंड्याला घेतलं, डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला पाहिलं आणि मार्कंड्याने ब्रह्मदेवाचा वाकून नमस्कार केला, ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, बाळा आयुष्यमान भव, सप्त ऋषी म्हटले ब्रह्मदेवा अहो जी चुकी आम्ही केली ती चुकी सुधारण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलो, आणि तुम्ही सुद्धा ती चुकी करून बसलात, ऋषी ब्रह्मदेवा या बाळाचं आयुष्य फक्त 15 दिवसाचं आहे, आमच्याही तोंडून शब्द गेलाय, तुमच्याही तोंडून शब्द गेलाय, आयुष्यमान भव 15 दिवसाचं आयुष्य आहे, आता या बाळाचं कसं होणार, ब्रह्मदेवाने सांगितलं जरी या बाळाचं आयुष्य 15 दिवसाचं जरी असलं पण तुम्हाला सांगतो जन्माला आल्यापासून जसं या बाळाला कळतंय तसं त्या बाळानं नमस्काराच्या जोरावर दुसऱ्याचं दर्शन घ्यायच्या जोरावर त्यानं आज इतकं मोठं आयुष्य प्राप्त केलं, रात्रंदिवस त्यानं फक्त नमस्कार करत राहिला, दर्शन घेत राहिला, 15 दिवसाचं आयुष्य राहिलेला मार्कंडेय पण 14 कल्पाचं आयुष्य प्राप्त केलं, कशाच्या जोरावर, नमस्काराच्या जोरावर, म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य जर वाढवायचं असेल साहजिकच आहे, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचं ज्ञानी माणसाचं दर्शन घेतलं तर तो माणूस आशीर्वाद देतो आयुष्यमान भव, आणि त्याच्या आशीर्वादाने माणसाचं आयुष्य वाढतं, आयुष्य जर वाढवायचं असेल तुकोबाने सुद्धा म्हणतात संतांना लोटांगण घालण्यामध्ये आमच्या मनात लाज नसावी, बरं तुकोबाने पुढे जाऊन म्हणतात संत जर तुम्हाला पाया पडू जर देत नसतील ना तर त्यांचे पाय आपल्या डोक्याला लागले पाहिजे असं काहीतरी वर्तन करा, तुम्हाला पुढचं उदाहरण म्हणून सांगते रामानंद स्वामी कबीर महाराजांनी ठरवलं गुरु करेल तर रामानंदालाच, संत कबीर महाराज रामानंदाकडे गेले सांगितलं रामानंद स्वामी मला तुम्हाला गुरु करून घ्यायचे, रामानंदाने विचार केला की अरे
कबीर महाराज म्हणजे मुस्लिम समाजाचे, मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारणार नाही. त्याने विचार केला, गुरु करेल रामानंदालाच करेल. आणि मग रामानंद स्वामीचा दिनक्रम त्याने पाहिला. रामानंद स्वामी रोज पहाटे 3-4 सुमारास नदीवर स्नाना करता जायचे. ज्या नदीवर जायचे त्या नदीवर जाण्याकरता अगदी छोटीशी पाऊलट होती. पहाटे 3-4 रामानंद स्वामी जाणार. कबीर महाराजांनी काय केलं, त्यांच्या रस्त्यामध्ये खड्डा खोदला, त्या खड्ड्यामध्ये आपल्या स्वतःला गाडून घेतलं, फक्त आपलं डोक्याचं शिर वरती ठेवलं. रामानंद स्वामी रस्त्याने चालले होते, नदीवर जाण्याकरता वाट छोटीशी होती, पाऊल वाट होती. रामानंद स्वामी चालले आणि कबीर महाराजांचं मुंडकं त्यांच्या पायाला लागलं. पायामध्ये काहीतरी घुटमळलं. रामानंद बोलले राम राम आणि पुढे निघाले. कबीर महाराज म्हटले, बस तुमचे चरण माझ्या डोक्याला लागले, तुमचा गुरुमंत्र मला मिळाला, राम राम. तुकोबाराय म्हणतात, संत जर पाया पडू जर देत नसतील तर त्यांचे पाय आपल्या माथ्याला लागले पाहिजे, आपल्या डोक्याला लागले पाहिजे. असं काहीतरी वर्तन करा. संतालो टांगणी जाताला आज नको म्हणी. तुकोबाराय म्हणतात, संतांना लोटांगण घालण्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज नसावी. मग महाराजांनी म्हटले, आपला जन्म ज्या काळामध्ये झालाय अतिशय भयंकर असं एक कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. मग तुकोबाय आग्रहाने त्या देवाचं चिंतन करा असं म्हणतात. तो देव त्या ठिकाणी कुठे राहतो, भीमातिरी एक वसविले जीवन जगत असलो. आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा सुद्धा आहे. एका गावात एक वाघ आडनावाचा माणूस होता. इथे कोणी वाघ नाही ना, आडनावाने वाघ आहे, प्रॉब्लेमच आहे. बर मी सांगते ते आमच्याकडचं बर का. एक वाघ आडनावाचा माणूस होता आणि त्याचा आडनाव वाघ असल्यामुळे गावात खूप तो राज्य करायचा. गावातले लोक त्याच्या शब्दाबाहेर जात नव्हते, गावातले लोक त्याला कंटाळले. कंटाळल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवस गावात त्या वाघाची गावातल्या त्या लोकांचे काहीतरी भांडण झाले. त्यांची केस पोलीस स्टेशनला गेली. पोलीस म्हटले, काय रे आडनाव वाघ आहेस, सगळ्या गावावर राज्य करतो, सगळ्या गावाला घाबरवतोस आणि घरी गेल्यावर बायकोला कसा घाबरतोस. मग त्या टायमाला तो म्हटलं, कसं आहे ना साहेब तुम्हाला कसं कळलं, म्हणे तू सांग बायकोला कसा घाबरतोस. तो म्हटलं, कसं आहे ना साहेब माझं आडनाव जरी वाघ असलं, माझ्या बायकोच्या कडचं आडनाव वाघ मारी आहे. मुंडकीला घाबरवलं. म्हणजे आपण जरी समाजामध्ये कुणीतरी मोठं असलो तर आपल्यापेक्षा कुणीतरी मोठा या समाजामध्ये असतो. आणि मग आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला रसांगण घालण्यात लाज नसावी. तुकोबाराय म्हणतात, संतालोट अंगणी जाताला जनको म्हणी. तुकोबाराय पुढे जाऊन म्हणतात, देवा तुला जर द्यायचाच आहे तर अजून मी तुझ्याकडे मागतो, एखाद्या ठिकाणी जर कुठे कीर्तन कुठे भजन जर चालू असेल तर देवा त्या संतांच्या कीर्तनामध्ये नाचण्याची शक्ती माझ्या अंगामध्ये दे. Thank you.
Oh,
पावसाळ्याचे दिवस होते, अचानक खड्डा आला, तो एवढा त्या खड्ड्यामध्ये पडला,
तो खड्ड्यात पडला आणि तेवढ्यात आकाशात वीज चमकली. तो म्हटला काय रे देवा, मला खड्ड्यात पाडतोच पाडतो, वरून फोटो सुद्धा काढतो. म्हणजे आपण खड्ड्यात पडलो का आपला फोटो कुणीतरी काढतं हे कळत नाही. इतक्या वाईट व्यसनांच्या हरी जाऊ नका. ज्या दिवशी माणसानं दारू पिली त्या दिवशी माणसाचा प्रपंच संपला. आज या ठिकाणी तुम्हाला जाताना सांगते, आज इतका सुंदर सप्ताह आपल्या गावात होतोय, सुंदर भव्य दिवा आनंदाच्या वातावरणात हा सप्ताह होतोय. दारू पिणं चांगलं आणि आजच भगवंताच्या चरणी शपथ घ्या, आजपासून दारू पिणार नाही. आणि कृपया करून आई बापांनी जरा आपल्या मुली सुद्धा व्यसनमुक्त घरात देत चला, व्यसनमुक्त घरात मुली द्या. निश्चितच या देशामध्ये दारूबंदी झाल्याशिवाय राहणार नाही. जाताना शेवटचा पॉईंट घेते, कीर्तन रूपी सेवा संपवते. आज जागर आहे श्री सक्तीचा. एका स्त्रियांना समाजामध्ये चांगलं स्थान द्या असं म्हणतात. ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर सत्कार सन्मान होतो त्या घरामध्ये पैशाची कधीच लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही. घरामध्ये स्त्रियांचा आदर सत्कार करायला शिका. तुम्हाला सांगते, स्त्री म्हणजे घराचं मांगल्य असतं. त्या घराचं सुंदरपणा ठेवणं त्या स्त्रीच्या हातामध्ये असतं. स्त्री म्हणजे घरची लक्ष्मी असते. आणि खरंच तुम्ही त्या लक्ष्मीला जर मान दिला आयुष्यात तुमच्या हातामध्ये कधी लक्ष्मी कमी पडणार नाही. आणि म्हणूनच तर शासनानं स्त्रियांना आज 50% आरक्षण दिलं. हे आरक्षण आताच नाही पूर्वीच आहे. हे वारकरी संप्रदायाचा पाया तरी ज्ञानोबरायांनी घातला, पण या वारकरी संप्रदायाच्या मंदिराच्या कळसावर फडकणारी पता एक स्त्रीच आहे हे तुम्ही विसरता कामा नये. ज्याप्रमाणे पुरुषांना कीर्तन भजन करण्याचा अधिकार आहे तो अधिकार स्त्रियांना सुद्धा आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया समाजामध्ये काम करतात. स्त्रिया सुद्धा कुठंच कमी नाही, म्हणून तिला देखील या समाजामध्ये जन्माला येऊ द्या. मुलीचा गर्भ कोठे असतो, घरातली सगळीच त्या मुलीच्या गर्भाला नाकारतायत. मुलगी आम्हाला नको, त्या मुलीला कळतं माझ्या घरातले लोक मला मारण्याचा निर्णय घेत आहेत. ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते. आईला म्हणते, आई मला मारू नको ग, तुझ्याशिवाय जगामध्ये मला वाचवणार कुणीच नाही. ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते. काय म्हणते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते. सांगते, आई तुझ्या शिवाय जन्माला राहणार मला कुणीच नाही. दिवे जितके महत्वाचे तेवढ्या पंत्या सुद्धा महत्वाच्या. स्त्रियांना देखील समाजामध्ये चांगला दर्जा द्या. आणि मुलीला जन्माला येऊ द्यायचं या आईच्या हातामध्ये असतं. कृपया करून कुणी भ्रूण हत्या करू नका. आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये सुंदर प्रभू दत्तात्रयांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालत असलेला हा नामसप्ताहाचा त्रिदिन नामसप्ताहाचा कार्यक्रम आणि या सप्ताहातली आजची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, सर्व भजनी मंडळाच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार जी टॉकीज फेम आदरणीय हरिभक्तपरायण माझी अतिशय जवळची मैत्रीण संजीवनी ताई गडाख यांच्या सुंदर मार्गदर्शनानं चालत असलेला हा नामसप्ताहाचा कार्यक्रम. खरंच मी मगाशीच सांगितलं, महाराष्ट्रात खूप महिला सप्ते होतात. त्या प्रत्येक सप्ताहाचं नियोजन संजीवनी ताई करतात आणि त्यांच्या प्रत्येक सप्ताहामध्ये माझं कीर्तन असतं. आज या ठिकाणी सुंदर नियोजन त्यांनी या कार्यक्रमाचं केलं. भगवंतांच्या हातून उत्तर असेच चांगले
कार्यक्रम करून घेत राहावं अशी भगवच्चन या ठिकाणी प्रार्थना करते. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास सुंदर प्रकारे मृदुंगाची सेवा दिली त्या मृदुंगाचार्य तुळजापूर येथील, म्हणून म्हटलं तुळजापूरची आहे ती, यशोदाताई साळुंके, खरंच आई भवानीचा प्रसाद, आई भवानीचं वरद हस्त तिच्यावर आहे. म्हणून तर आज पक्षादाजन म्हणजे काय सुप्री उष्णही 2 तास मर्दांगिनीच ताकद लागते. आणि इतकी सुंदर सेवा आज महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, एक महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये 1 नंबर म्हटलं तरी चालेल इतके सुंदर मृदुंगी वाजवते. हार्मोनियमची सेवा दिली त्या लासलगावच्या आदरणीय हरिभक्त परायण कीर्तनकार कल्याणीताई इतके, त्या सुंदर एक चांगल्या प्रकारे कीर्तनकार आहे, पण या ठिकाणी 2 तास हार्मोनियमची सेवा दिली ताईंच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर गाण्याचं काम केलं त्या महाराष्ट्रातल्या गुणीजन गाणकोकिळा राणीताई दौंड, आमच्या जंदा वारकरी संप्रदायातल्या डुप्लिकेट गोदावरीताई मुंडे म्हणतात त्या, आमच्या मंगलताई गतीर, आमच्या सगळ्यांच्या आई, आईसारखं सगळ्यांना प्रेम देणाऱ्या आमच्या देवरेताई, इकडे असलेल्या गुणीजन गाणकोकिळा नंदिनीताई चौहान, ज्योतिताई, अतिशय सुंदर प्रकारे सगळ्यांनी या ठिकाणी गायन केलं, सुंदर प्रकारे सेवा दिली. सगळ्या गुणीजनांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि माझी छोटी बहीण हरिभक्त परायण सुनीताताई गजे, ती देखील एक सुंदर प्रकारे कीर्तनकार आहे आणि आज ती देखील या कार्यक्रमाला आली, तिचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझी विद्यार्थिनी प्रीती पाटील असेल आणि बाकीच्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी, अकोले तालुका नगर जिल्हा म्हणजे संगमनेरच्या बाजूला एक वाशेरे गावामध्ये मी एक मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आणि त्या फक्त मुलींकरता ती संस्था आहे. आपल्या सिन्नर पासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर पुढे ती आहे अकोल्याकडे, तिथे मी मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. संस्थेमध्ये फक्त मुलीच आहेत, राहण्याची खाण्याची शाळेची सुविधा उत्तम आहे. 1 वर्ष संस्थेला आता मागच्या वर्षीच मी ती संस्था सुरू केली. संस्थेमध्ये जवळजवळ 17-18 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात. तुम्ही बघितलं असेल अगदी 2री पासून ते 14वी 15वीच्या मोठ्या मोठ्या मुली संस्थेमध्ये आहे, ज्यांना कुणाला आपल्या मुलींना असं चांगल्या प्रकारे जर कीर्तनाचं मार्गदर्शन करायचं असेल तर निश्चितच माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. माझ्या सगळ्या विद्यार्थिनींच्या आभार. इकडे असलेल्या सगळ्या गुणीजन गायक तालकरी मंडळी सगळ्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. विनयकरी ताई 2 तास सेवा दिली, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. 2 सोबदार या ठिकाणी आहेत, खूप सुंदर आपण दोघी नाचला, आपल्या 2 सोबदारांचे आभार. खरंच सोबदार म्हणजे कीर्तनकाराची पिये, आम्हाला भीतीच नाही असे सुंदर असल्यावर, खरंच खूप सुंदर आहेत आणि सुंदर दोघी जरी नाचल्या, खरंच नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान लावू जगी. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालतो त्या संजीवनीताईंच्या मातोश्री आमच्या आई साहेब, खरंच त्यांच्या संस्कारानेच त्या एवढ्या मोठ्या झाल्या, आईच्या संस्काराबरोबर घेऊन त्या पुढे चालतायत. आमच्या आई साहेबांचे आभार, नंदिनीताईंच्या आईचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, सुंदर सिस्टीम दिली, सुंदर ऑपरेटिंग केलं सिस्टीमवाले दादा, तुमच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुम्ही श्रोतवर्ग, माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, लहान मुलं मुली, आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाला, कार्यक्रमाची शोभा वाढवली. जमलेल्या श्रोतवर्गाची मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आता महिला सप्ताह म्हटल्यानंतर खाली पब्लिक मध्ये अनेक कीर्तनकार आहेत, गायक आहेत आणि मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव काही घेत नाही, सगळ्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार, त्यांचे साथ आहे. म्हणून तर भिवंडी या ठिकाणी आले. आणि माझे मिस्टर, भिवंडी तालुक्यात 1 वडूनवघर गाव आहे, त्या गावचे ते माझे सरपंच आहेत. 10 वर्ष ते सरपंच होते, आता सध्या ते सदस्य आहेत, मिस्टरांचे साथ आहे. ते राजकारणात आम्ही परमार्थात आहे, पण भगवंताची कृपा, माझ्या मिस्टरांचे आभार. आमच्या बरोबर आलेले संस्थेवर देखभाल करणारे परळी वैजना तिथून आलेले आमचे शिवाजी भोगगिरी, त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांचेच आभार. आणि आल्याबरोबर ज्यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला, नाव मनोज, मनोहर बाबा सांगळे, मनोहर दादांच्या घरी, सांगळ्यांच्या घरी आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. कोणाचंच नाव घेतलं नाही पण त्यांचं नाव घेतलं. आणि या सगळ्या गुणीजन गायकांना ज्यांनी भोजन दिलं ते काय, नामदेव दादा का, त्यांचं नाव नामदेव भाऊ साणब, या सगळ्यांचं भोजन त्यांच्याकडे होतं. मी त्यांचं नाव जाणून बुजवून घेतलं याला कारण का, ती म्हणतील ताई आमच्या गावात आल्या, सगळ्या गावाचे नाव घेतली, आमचंच खाल्ल्यानं आमचंच नाव घेतलं. परत कारण या रस्त्याला बऱ्याच वेळा जावं लागतं आणि कधीतरी गेलो तरी जेवण दिलं पाहिजे, म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार.
आणि बोलताना जर चुकलं असेल तर क्षमा असावी. माझं एक वर्षाचं बाळ, छोटी मुलगी देखील या ठिकाणी माझ्या बरोबर आहे. एवढ्या लांबून यायचं म्हटल्यानंतर तिला सुद्धा या ठिकाणी बरोबर घेऊन आले. आणि ज्यांनी 2 तास सुंदर शूटिंग केलं त्या दादांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा बोलताना जर काय माझ्याकडून चुकलं असेल या कार्यक्रमाकरता, आपल्या गावातून आजूबाजूच्या परिसरातून नांदुर्डीची काही मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना चुकलं असेल तर क्षमा असावी. जे काही चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. एका गावात म्हटलं चांगलं आहे की घेऊन जा, एक जर साऊंडच घेऊन गेला असे करू नका. चांगलं म्हणजे चिंतनातून जे चांगलं वाटलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. आणि एक विनंती आहे, कृपया करून चांगला आपली चप्पल न्या, दुसऱ्याच्या घेऊ नका, अशी एक कळकळीची विनंती. आणि खरंच मला कार्यकर्त्याने मगाशी सांगितलं की ताई 3.5 दिवसाचा सप्ताह केला, इतका आनंद इतका उत्साह या ठिकाणी या कार्यक्रमाचा आहे. पुढच्या वर्षी जाहीर करून टाका या ठिकाणी 7 दिवसाचा कार्यक्रम करायचा का करायचा. अरे वा, खरंच तुम्हाला दाद दिली तुमच्या गावातल्या लोकांनी. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई जाहीर करा पुढच्या वर्षी 7 दिवस हा सप्ताह महिलांचा करायचा आहे. कार्यकर्त्यांच्या ठिकाणी म्हणून लोकांवर सुंदर नियोजन केलं नियोजनकर्त्यांच्या वर. आणि झालेली सेवा भगवान कृष्णाच्या चरणी समर्पित करून, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. 2 मिनिटं उठू नका, जवळजवळ 11:30 वाजले. जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, पण मला आनंद वाटतोय सांगताना का कीर्तन सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा उत्साह आहे तो अजूनही तसाच आहे. असं वाटतं तुमच्याकडे बघून अजून जरी 2 तास कीर्तन केलं कुणाने झोप लागणार नाही. करायचं का आहे तयारी पुढच्या वर्षी? खरंच इतका आनंद इतका उत्साह या कार्यक्रमाचा आहे. आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवान कृष्णाच्या चरणी समर्पित करून, खंडेराय महाराजांची चरणी समर्पित करून, माझ्या विठ्ठल रुक्मिणीची चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते. आणि जरा गडबड करू नका, 1-2 मिनिटांमध्ये एक माझ्या संस्थेची छोटी विद्यार्थिनी आपल्या समोर गौळण सादर करेल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगतो मी. 2 मिनिटं कृपया करून कुणीच उठायचं नाही. हा बरं.
त्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो, त्या ठिकाणी सर्व देवता नंदाला येतात. श्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी या सर्व घटनांना आळा बसवण्यासाठी शिवरे ग्रामस्थांनी हे जे काही महिलांसाठी त्या ठिकाणी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, या सर्व शिवने ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर्व कार्यकर्ते मंडळीसाठी, ग्रामस्थांसाठी, कार्यक्रमांसाठी ताई आमच्या विनंतीला मान देऊन आल्या. ताईंसाठी आणि आमच्या दाजींसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी हे सगळं काही नियोजन करण्यासाठी गावकरी मंडळीने चांगल्याशा प्रकारे सहकार्य केले, त्यांचे मनापासून आभार. कार्यक्रमाची शोभा ही श्रोत्यांशिवाय नाही. आज कार्यक्रमासाठी संपूर्ण निफाड तालुका आणि संपूर्ण नाशिक जिल्हा, संपूर्ण निफाड तालुका आणि नाशिक जिल्हा सर्व परिसरातून श्रोता वर्ग आलाय. एकदा सर्व श्रोता वर्गासाठी, पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या. आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपले मनापासून आभार. आलेल्या पाहुण्या मंडळीने चहा आणि नारळ घेतल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.